नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल मला आयुष्याने काय शिकवलं या चर्चासत्रामध्ये आज 2 फेब्रुवारी 2023 तारीख आहे आणि काल 1 तारखेने मला काय शिकवलं याबद्दल मी चर्चा करणार आहे। कालचा दिवस माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये रोजच्या दैनंदिन कामासाठी योग्य होता। कालचा दिवस भारतासाठी फार महत्वाचा होता। भारताबाहेरही काही लोक असतील त्यांनाही आर्थिकदृष्ट्या कालचा दिवस महत्वाचा होता, कारण काल भारताचं आर्थिक बजेट सादर केलं गेलं। कालच्या दिवसाची महत्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट अशी की सध्या भारताची राष्ट्रपती एक महिला आहे मुर्मू, आणि भारताचे आर्थिक अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी, दोन महिला भारताच्या खूप महत्वाच्या पदांवर आहेत सध्या। आणि आपल्या सर्वांना या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे की दोन महिला एवढ्या महत्वाच्या गोष्टी हँडल करतात। देशाचा एक महत्वाचा कारभार दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या त्यांच्या पोझिशनवर हँडल करतात, ती एक चांगली शिकण्यासारखी गोष्ट होती। असं पहिल्यांदा झालं की राष्ट्रपती सुद्धा महिला आहे आणि अर्थमंत्री सुद्धा महिला आहे। निर्मला सीतारामन जी यांनी काल त्यांचं 5वं बजेट सादर केलं। कालचं बजेटही डिजिटल होतं, मागच्या काही वर्षांपासून त्या कागदोपत्री बजेट सादर न करता डिजिटल बजेट सादर करता, ही पण एक प्रगतीची गोष्ट आहे। आपल्या सर्वांना बजेटबद्दल माहितच आहे, बजेट कसं आहे काय आहे याबद्दल आपण सर्वांपर्यंत ती बातमीद्वारे पोहोचलंच असेल। बजेटच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये खूप वोलाटाईल वातावरण असतं, शेअर खूप खालीवर होत असतात। आपण त्या दिवशी ट्रेडिंग न केलेली बरी असं जो माझा समज होता तोच खरा होता आणि तोच तुमच्यापर्यंत पोहोचवावा असं मला वाटलं। मी काल ट्रेडिंग तर केलीच नाही आणि कोणी केली असेल त्यांनाही माझा सल्ला असेल की बजेटच्या दिवशी किंवा अशा कोणत्या इव्हेंटच्या दिवशी ट्रेडिंग न केलेली चांगली असतील। उलट कालच्या बजेटमध्ये अभ्यास करणे, कालच्या बजेटमधून आपल्या फायद्याचं काय होत आलंय ते बघणे, ते वाचणे, ते आपल्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारणे, हे कामं आपण केले पाहिजे बजेटच्या दिवशी आणि त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये, याची मला जाणीव होती। तेच तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं। 1 फेब्रुवारी आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्वाचा दिवस आहे, कारण त्या दिवशी भारताचं सर्व भारतातल्या लोकांना अफेक्ट करणारं बजेट सादर केलं जातं। कालच्या दिवसभरातली एक महत्वाची न्यूज मला वाचण्यात आली, ती स्पेस संदर्भात अंतराळा संदर्भात आहे। त्या न्यूजमध्ये असं सांगितलं की वैज्ञानिकांनी सध्या युनिव्हर्समध्ये सगळं जे काही मॅटर आहे त्याचा एक मॅप तयार केलाय, म्हणजे फक्त पृथ्वी नाही तर पूर्ण युनिव्हर्स मध्ये कोणता ग्रह कुठे आहे, कोणता तारा कुठे आहे, याचा एक मॅप त्यांनी बनवलाय। ही काही छोटी गोष्ट नाही, ही काही सोपी बाब नाही। त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य दिलं असेल त्या कदाचित या अभ्यासासाठी, तर त्याबद्दल मी डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक शेअर नक्की करेल तुम्हाला जर त्याबद्दल वाचायचं असेल तर। पण त्यांनी 2 टेलिस्कोपच्या मदतीने पूर्ण युनिव्हर्सचं मॅप केलाय, हे वाचूनच मला एक अचंबा झाला। ती मी बातमी वाचली, ती खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हालाही त्यात इंटरेस्ट येईल। डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ते नक्की वाचा। आजच्या पुरतं एवढंच, हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा। चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।